झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। मंदिर उघडल्यानंतर सुद्धा लोक कलावंतांकडे शासनाचं दुर्लक्ष। दसऱ्याच्या खरेदीसाठी जळगावमध्ये वरणगावची बाजारपेठ फुलली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजा। काँग्रेस जिंकेल तरच देश वाचेल ही भावना घेऊन लोकांमध्ये जा, नाना पटोले यांचं विधान। रामदास आठवले हे दीक्षाभूमीला। आता पाहूयात सविस्तर बातम्या। 15 ऑक्टोबर रोजी लोक कलावंतांनी शासनाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना माध्यमांसमोर बोलून दाखवली आहे। नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनानं राज्यातील सर्व मंदिरांची दारं उघडली। मंदिरांची दारं उघडल्यानं काही लोक कलावंतांना कामही मिळाली। प्रत्येक मंदिरात नवरात्र उत्सवामध्ये सनई चौघडे वाजायला सुरुवातही झाली। मात्र त्याचबरोबर गोंधळी पोतराज वाघ्या मुरळी नवरात्र उत्सवात विविध गावांमध्ये नाटक लोकनाट्य करणाऱ्या मंडळींना शासनानं परवानगीच दिली नाही। यामुळे सदरील लोक कलावंतांचा हा देखील सीझन असाच वाया गेलाय। या लोक कलावंतांवर अजून सुद्धा उपासमारीची वेळ आहे। मंदिर उघडल्यानंतर सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमांना नवरात्रोत्सवात परवानगी न मिळाल्यानं अनेकांनी केलेली तयारी आता वाया गेली आहे। मात्र काही मंदिरांमध्ये सनई चौघडे वाजवायला सुरुवातही झाली आहे। मात्र लोक कलावंतांना कार्यक्रमाला परवानगी न दिल्यानं लोक कलावंत यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। प्रशासनानं याकडे लक्ष देऊन लोक कलावंतांना मदत करण्याची गरज लोक कलावंतांनी माध्यमांशी बोलताना दाखवली आहे। मी शहनाई वादक आहे आणि ह्या रेणुका मातेच्या मंदिरात प्रत्येक वर्षी मी सेवा देत असतो। परंतु गेल्या 18 महिन्यापासून मंदिरं बंद होते आणि बंद असल्यामुळे आता ह्या नवरात्र उत्सवापासून चालू झाले आणि आमच्यासारख्या कलाकाराला असल्या मंदिरामध्ये सेवा करायला मिळती आहे, हे आम्ही खूप आमचं भाग्य समजतो। धन्यवाद। आपण काय सांगू इच्छिता? गेल्या 18 महिन्यापासून मंदिर बंद होती, सनई चौघडे वाजत नव्हते, तर परिसर कसा वाटत होता किंवा आपल्याला कसं वाटत होतं किंवा येणाऱ्या भाविकांना काय वाटत होतं जे बाहेरून दर्शन करून जात होते? हो, गेल्या 18 महिन्यापासून मंदिर बंद होती, त्यामुळे एकदम छान शांतता अशी मंदिराच्या परिसरात वाटत होती आणि भाविकांनाही खूप हे वाटत होतं का सगळं मंदिर बंद आहे बाबा। परंतु आता मंदिर खुले झाले आणि आमच्यासारख्या कलाकारालाही थोडं सहकार्य मंदिराच्या माध्यमातून आणि वाजवण्याची संधी मिळू लागली। आम्ही खूप आता आनंदी आहे, उत्साही आहे आणि अशीच आता देवाची सेवा करत करत हे चालू ठेवू आणि पुढच्याही कार्यक्रमासाठी आम्हाला असंच वातावरण व्यवस्थित राहील याची अपेक्षा माऊली रेणुका मातेच्या चरणी करतो। मी माऊलीच्या चरणी मातेच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्यासारखे जे कलाकार आहे यांची फार ह्या याच्या कोरोनाच्या पिरियडमध्ये सर्व व्यवसाय थांबले होते आणि खूप फडफड झाली, तर सरकारने आता आमच्यासारख्या कलाकारांकडं सर्वच कलाकारांकडं महाराष्ट्रातील भारतातील सर्व कलाकारांकडं लक्ष द्यावे, त्यांना काही सहकार्य करता येत असेल तर जरूर करावे आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले 18 महिने सतत मंदिरं बंद होती। गेल्या 7 तारखेपासून शासनानं मंदिरं खुली केली आहेत, त्यामुळे यावर्षीचा दसरा सण हा नागरिक मोठ्या आनंदानं साजरा करतायत। दसरा सणासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी वरणगाव बाजारपेठेमध्ये एकच गर्दी पाहावयास मिळत आहे। दसरा सणासाठी लागणाऱ्या झेंडूच्या फुलांनी बाजारपेठ सजली आहे। 40 ते 50 रुपये दरानं झेंडूंच्या फुलांची विक्री केली जाते। तर 2 वर्षांपासून झेंडूच्या फुलांची मागणी कमी होती। सर्वत्र मंदिरं बंद असल्यानं दसरा सण आला पण उत्साह नव्हता, परंतु यावर्षी मंदिरं उघडी करण्यात आलेली आहेत, त्यामुळं झेंडूच्या फुलाला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। म्हणून झेंडूच्या फुलांना चांगला दरही मिळत असल्याचं शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे। पासून व्यापार फुलांचा व्यापार करत आहे, पण मागच्या 2 वर्षापासून कोरोना काळ चालल्या कारणाने फुला व्यवसाय घाटाला आहे, पण याची फसंगली असल्या कारणाने फुलं हे 50 रुपये किलो विकले जात आहे।
यावेळेस फुलाचं उत्पन्न कसं आहे? चांगला भाव आहे. ग्राहकांची आहे, पण जो ग्राहक 5 किलो घेत होता तो 10 किलो घेत, कारण कमी असल्यामुळे ग्राहकाला मजूर आहे त्यांना उत्पन्न कमी आहे, फुलं हे कमी घेत, कमी प्रमाणात घेत आहे. भाव काय आहे फुलांचा? आजचा भाव फुलांचा 50 रुपये किलो आहे. चोपड्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं विजयादशमी निमित्त शस्त्रपूजन उत्सव हा उमेशजी सोनावणे, जिल्हा बाल विभाग प्रमुख, तालुका संघचालक डॉक्टर मनोज साळुंके, राजेश पाटील विभागीय संघचालक यांच्या उपस्थितीमध्ये शस्त्रपूजा करण्यात आली होती. गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि निर्बंधांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पथसंचलन न करता फक्त शस्त्रपूजन उत्सव साजरा करण्यात येत असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक राजेश पाटील यांनी यावेळी सांगितलं. दरवर्षाप्रमाणे आपण राष्ट्रीय संघाचे सर्व उत्सव साजरे करतो. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे आपण फक्त शस्त्रपूजन व उत्सव घेतला व संचलन शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे आपण उत्सव संचलन यावर्षी घेतलं नाही. पुढच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्यावर आपण सगळे उत्सव आपल्या उत्साहात साजरे करू. धन्यवाद. देशात भाजपचं सरकार आलं आणि होत्याचं नव्हतं झालं. भाजपच्या काळात देशातील लोकशाही ही धोक्यात आली आहे. ज्या संविधानानं देशाला लोकशाही दिली ते संविधान जाळलं गेलं. मागील 60 वर्षात काँग्रेसनं देश उभा केला आणि आज भाजप सरकार हे देश विकायला निघालंय. देशात लोकशाही टिकवायची असेल, देश वाचवायचा असेल तर काँग्रेस जिंकेल आणि तरच देश टिकेल ही भावना घेऊन कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जावं असे निर्देश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. भंडारा जिल्ह्यातील पवणी येथे आयोजित काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळावा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेशही घेतला. की आजपर्यंत आपण ज्या कुठल्या पक्षात असाल त्या पक्षाच्या विशेष करून सेक्युलर मताचं विभाजन होऊन मनुवादी विचाराचं सरकार देशात आलं. 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये मनुवादी विचाराचं सरकार आलं आणि या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे तुम्हाला सगळ्यांना माणसासारखं जगता यावं. आपल्याला माहित असेल की जवळपास जेव्हा संविधान आलं आपल्या देशाला त्याच्या पहिलेचा काळ जवळपास 5000 वर्षापूर्वीचा आपल्याला माहिती असेल. त्यावेळेस माणसांना माणसासारखं जगण्याची व्यवस्था नव्हती, मैलाचं तो कुठं स्थान नव्हतं. आणि जेव्हा स्वातंत्र्याची लढाई काँग्रेसने लढून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तुम्हा आम्हाला आज व्यक्ती स्वातंत्र्य आणि माणसासाठी जगता येतं, त्या काळामध्ये तेही नव्हतं. आणि या मनुवादी व्यवस्थेला ही संविधान मान्य नाही आणि पुन्हा आपला देश जुनाकडे नेण्याचा त्यांनी तो प्रयत्न सुरू केला. आणि म्हणून आज काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण सगळ्यांनी आता खरं तर आपण सगळेजण नशीब मानू. मी भाजपवाल्यांना पाहिले की मी भाजपचा कार्यकर्ता असं स्वाभिमानानं सांगतात, पण आता त्या भाजपवाल्यांना लाज वाटली पाहिजे. कारण की ज्या भाजपला लोकांनी सत्ता दिली त्या भाजपने देश विकला, विकून देत चालवतात. या देशाचं संविधान त्यांना मान्य नाही आणि म्हणून अशा भाजपच्या कार्यकर्त्यांना मी भाजपचा कार्यकर्ता असं सांगण्यापेक्षा मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. माझ्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, माझ्या काँग्रेसने या देशाला विपरीत परिस्थितीमध्ये गेल्या 60 वर्षामध्ये या देशाला उभं केलं आणि तुम्हा आम्हाला मुख्य प्रभात आणलं. ज्या महात्मा गांधी त्या काळामध्ये स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की या देशामध्ये लोकांना खायला पकडेच बिहारमध्ये ते जेव्हा पहिल्यांदा आले त्या ठिकाणी निळाची शेती करणारे जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय केला जातो ही माहिती जेव्हा महात्मा गांधीला मिळाली आणि ते सगळं विदेशातून आपल्या देशात आले आणि त्या ठिकाणी बिहारमध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन करण्याचा मार्ग सुरुवात झाली. जेव्हा ते रात्री त्या ठिकाणी त्यांचा एक मित्र आणि ते तिथं पोहोचले
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे दीक्षाभूमीला गेलेत. डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी नमनही केलंय. आंबेडकरांनी दिलेल्या दीक्षेचं महत्व त्यांनी नमूद केलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉक्टर आंबेडकरांना खूप मानतात असंही सांगितलंय. सरकारनं आंबेडकरी अनुयायांसाठी केलेली कामं नमूद करत स्वतःला पुढे आंबेडकरी अनुयायी म्हणून काय करायचं आहे तेही त्यांनी यावेळी सांगितलं. उल्हासनगर महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना काँग्रेस पक्षातर्फे उल्हासनगरमध्ये आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. फडणवीस यांनी नुकतंच एक वक्तव्य केलं की आजही मीच मुख्यमंत्री आहे असं मला वाटतं. यावर आढावा बैठकीमध्ये मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. देवेंद्र फडणवीस हे तेच फडणीस आहेत. पाच राज्यात राज्याची वाट लावणारा मुख्यमंत्री कोण झाला असेल तर तो फडणवीस आहे. फडणवीसांनी कधीच महाराष्ट्र आणि मुंबईसाठी काही केलं नाही. मोदींना खुश करण्यासाठी महाराष्ट्रामधील फायनान्शियल सेंट्रल गुजरातमध्ये पाठवलं. नितीन गडकरी मोठमोठाल्या गोष्टी करतात, मात्र JNPT मधील महत्वाचा भाग हा ट्रान्सपोर्टेशन गुजरातमध्ये पाठवण्यात आलं. तर जन आशीर्वाद यात्रा फडणवीसांनी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना जनतेनं पळवून लावलंय. तर फडणवीस यांच्या डोक्यावर मोठा परिणाम झालाय. त्यांनीच ठरवावं की तेच मुख्यमंत्री आहेत अशी टीकास्त्र भाई जगताप यांनी फडणवीसांवर सोडलंय. मानसिक संतुलन बिघडलंय. देवेंद्र फडणवीस हे तेच फडणवीस आहेत. पाच वर्षामध्ये ह्या राज्याची वाट लावणारा मुख्यमंत्री कोण झाला असेल तर तो देवेंद्र फडणवीस आहे. मुंबईमध्ये फायनान्शियल सेंटर जे आम्ही वाट बघत होतो, ज्याच्यामध्ये लाखो तरुणांना नोकऱ्या देता आल्या असतील, फक्त मोदींना खुश करण्यासाठी या माणसाने इथलं आमचं फायनान्शियल सेंटर गुजरातला पाठवलं. गडकरी इथे गोष्टी मोठ्या करतात, परंतु आपल्याला माहिती आहे JNPT सारखं देशातलं सगळ्यात मोठं बंदर, त्या बंदरातलं महत्त्वाचं जे हे असतं ट्रान्सपोर्टेशन असतं ते सगळं गुजरातला मुंद्रा याला पाठवलं. त्यामुळे हे सगळे महाराष्ट्राचे अतिशय द्वेष्टे राहिले. देवेंद्र फडणवीसाने कधीही महाराष्ट्रासाठी काय केलं नाही, मुंबईसाठी काय केलं नाही, फक्त मुख्यमंत्र्याची झूल आणि मस्ती ही आम्ही पाच वर्ष पाहिली होती त्या माणसाला. ज्या वेळेला तुम्हाला आठवत असेल की हेच देवेंद्र फडणवीस सरकार गेल्याच्या नंतर नाशिकला गेले होते 3-4 महिन्यापूर्वी, तेव्हा वाटलं होतं त्यांना की आपण मुख्यमंत्र्यासारखं, लोकांनी पळवून लावला त्यांना. असं अनेक ठिकाणी केलं आहे लोकांनी. जनआशीर्वाद घ्यायला निघालेल्या देवेंद्र फडणवीसाला या राज्याच्या जनतेने पळवून लावला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या डोक्यावर फार परिणाम झाला आहे. त्यांना असं वाटत असेल तर त्यांना वाटू द्या. महाविकास आघाडी 5 वर्ष चालेल, 25 वर्ष चालेल, तुम्ही फक्त ते ठरवतच जा की तुम्हीच मुख्यमंत्री असे वावरा तुम्हाला. ज्या प्रकारे सिंधू बोर्डाला येथे चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये एका बॅरिकेडवरती एका माणसाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, हरियाणा पोलीस येथील घटनेचा तपास करीत आहेत. जनता पार्टी IT सेलचे मुख्य अमित मालविया ज्या प्रकारे शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सक्रिय आहेत हे यातून स्पष्ट होत आहे. जे कधी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी पार्टीकडून प्रयत्न चालू आहेत, कधी खलिस्तानी आंदोलन तर कधी विदेशी विषयांवरती बोला, नक्षल्यांचं आंदोलन जोडून आणि आज ज्याप्रमाणे सिंधू बॉर्डरला घटना घडली आहे असे सिंधू बॉर्डर पर आंदोलन की जगह पर बैरिकेड से लटकी हुई एक लाश मिली जिसका हाथ कटा हुआ है. हरियाणा पुलिस जांच कर रही. घटना सामने आने के बाद भारतीय जनता पार्टी के IT सेल के मुखिया अमित मालविया जिस तरह से किसान आंदोलन को बदनाम करने के लिए सक्रिय हो गए, इससे स्पष्ट हो रहा है कि जो किसान आंदोलन को बदनाम करने के लिए लगातार BJP का प्रयास हो रहा था, कभी खालिस्तानी आंदोलन, कभी विदेशी हाथ की बात, कभी नक्सलियों का आंदोलन, धर्म से जोड़ा गया इसे, और आज जिस तरह से सिंघू बॉर्डर पे चीज़ें हुई, BJP के IT सेल सक्रिय हो गए, एक शंका पैदा हो रही है कहीं आंदोलन बदनाम करने की दिशा में और एक प्रयास हो रहा है कि नहीं. हम चाहते हैं कि इसकी सच्चाई लोगों के सामने आए. इस तरह की हरकतें करके अगर कोई साजिश करता होगा तो इससे गंभीर विषय हो नहीं सकता.
स्त्री म्हणजे बुद्धीनं विचार केला तर कधीच न संपणारं एक व्यक्तिमत्व, पण प्रेमाने विचार केला तर एक अस्तित्व. नवरात्र हा स्त्री सन्मानाचा, स्त्री सामर्थ्याचा उत्सव आहे. सन्मान तिच्या अस्तित्वाचा, आदर तिच्या असण्याचा, ही संकल्पना घेऊन नवरात्रामध्ये अस्तित्व कलामंच हडपसर एक नवीनच संकल्पना राबवत आहे. ही संकल्पना श्री योगेशजी गोंधळे यांची आहे. अस्तित्व कलामंचच्या सर्व सदस्यांनी समाजातील महिलांना एक साथ घातली. तुमच्या वापरात नसलेल्या साड्या, लग्न समारंभामध्ये मिळालेल्या साड्या आणि तुम्हाला आवडत नसलेल्या साड्या या अस्तित्व कलामंचकडे जमा कराव्यात. हाक आमची आणि साथ तुमची या उपक्रमाला महिलांनी भरभरून साथ दिली आहे. छान प्रतिसादही दिलाय. बघता बघता तब्बल 600 साड्या या मंचाकडे जमा झाल्या. या जमा झालेल्या साड्या या देवदासी, तृतीयपंथी किन्नर, गरजवंत महिला, बांधकाम मजूर महिला, रस्त्यावरील गरीब महिला आणि कचरा वेचणाऱ्या महिला, तसेच फुगे विकणाऱ्या महिला यांना नवरात्रीनिमित्त या साड्यांचं वाटप करण्यात आलं होतं. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये विविध उपक्रम यावेळी राबवण्यात आले. हडपसर भागातील पुलाखाली बसलेल्या गरीब अनाथ महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं होतं. यासोबतच बुधवार पेठेतील देवदासी महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं. तसेच देवदासींच्या मुलींचं कन्यापूजनही यावेळी करण्यात आलं. यावेळी आनंद पिंपळकर सरांनी या मुलींना शालेय दप्तरं आणि साहित्यांचं वाटप केलं. सारसबाग परिसरातील तृतीयपंथी किन्नर यांना साडी वाटप करून त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. चिंबळी गावातील कष्टकरी महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. आळंदी रोड भागातील गरजवंत बांधकाम मजूर महिलांना साडी वाटप केलं गेलं. विश्रांतवाडी पुणे येथे गरीब बेघर असणाऱ्या महिलांना साडी वाटप करण्यात आलं होतं. या सर्व महिलांच्या चेहऱ्यावर आनंद हा ओसंडून वाहत होता. हे आनंदी क्षण पाहून मी भारावून गेलो की आपण कोणाला तरी आनंद देऊ शकतो. हे क्षण माझ्यासाठी खूप दिव्य आणि मोठे होते. अस्तित्व कलामंच हडपसर पुणे या संस्थेच्या साडी वाटप कार्यक्रमाला अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. यामध्ये प्रियाताई बेर्डे, कई लक्ष्मीकांत बेर्डे, मराठी फिल्म अभिनेता यांच्या पत्नी यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छाही दिल्या. तसेच झी मराठी चॅनलवरील रात्रीचं खेळ चाले या मालिकेमधील अभिनेत्री संजीवनी पाटील, वच्ची काकी यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या. झी मराठीवरील देव माणूस या मालिकेतील डिंपलची आई अर्थात मंगल अंजली जोगळेकर यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छाही दिल्या. आनंदी वास्तूचे श्री आनंद पिंपळकर सर आणि पोलीस मित्र संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष किरण गायकवाड आणि युग फाउंडेशन यांचं मोलाचं सहकार्य या उपक्रमाला लाभलंय आणि त्यांनी शुभेच्छाही दिल्या. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अश्विनी सुपेकर, माधुरी गाडेकर, स्मिता मधुकर, कणव चौहान, शीतल परमार, अनिता गोलांडे, मयुरी बणकर, शीतल चौधरी, धीरज दरवडे, श्रीकृष्ण भिंगारे, पोलीस मित्र संघटना, युग फाउंडेशन यांचे संयोजनामध्ये खूप मोलाचं सहकार्य लाभलंय. या उपक्रमाचं आयोजन डॉक्टर अश्विनी शेंडे आणि श्रुतिका चौधरी यांनी केलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या नीलम नगर कार्यालयाबाहेर भ्रष्टाचाराचा रावण दहनाचा कार्यक्रम संध्याकाळी 4:30 दरम्यान ठेवला होता. यासाठी आघाडी सरकारच्या काळात झालेल्या 24 घोटाळ्यांचा उल्लेख या पुतळ्यांवर करण्यात आला होता. दुपारच्या दरम्यान पालिकेची टीम किरीट सोमय्या यांच्या कार्यालयाबाहेर पोहोचली आणि हा पुतळा हटवण्यातही आला. यावेळी किरीट सोमय्यांचा मुलगा आणि नगरसेवक नील सोमय्या यांची पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत झटापट देखील झाली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला धक्काबुक्की केली असल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला आहे. दरम्यान घटनास्थळावरून हा पुतळा हटवल्यानंतर पोलीस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांची टीम रवाना झाली. परंतु कुठल्याही परिस्थितीत रावण दहनाचा कार्यक्रम करणारच आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्ताच्या निमित्तानं फुल बाजारामध्ये नागरिक जमत आहेत. बुलढाणा शहरातील बाजारात झेंडू आपट्याच्या पानांनी बाजार सजलाय. फुल बाजारामध्ये रंगीबिरंगी फुले आणि हिरव्या पानांनी बहरल्याचं दिसून आलं. बुलढाणा बाजारामध्ये कापरी, पिवळा, नामधारी, लाल या प्रकारातील झेंडूच्या फुलांची खरेदी विक्री होत होती. 35 ते 40 रुपये किलो दराने झेंडूच्या फुलांची विक्री होत्या. तर झेंडूच्या फुलांचा 1 मीटर हार हा 40 ते 60 रुपये आणि तोरण 30 ते 50 रुपये, तसेच पूजेसाठी लागणारी बेलपानं, तुळस, दुर्वा 5 ते 10 रुपये जोडीप्रमाणे विकले जात आहेत. माझा महाराष्ट्र खरोखर सोन्यासारखा आहे आणि तुमचे महाविकास आघाडीचं सरकार दगा फटक्यानं सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी सोडत नाही, असं भाष्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. मागील 2 वर्षात कोकणाला वादळानं 2 वेळा फटका दिला. शेतकऱ्यांची पिकं दुष्काळात तर कधी ओल्या दुष्काळात मातीमोल झाली. स्वप्नील लोणकर सारखा होतकरू मुलगा आत्महत्या करतो. महाराष्ट्रात लालपरीची सेवा देणाऱ्या तब्बल 28 कर्मचाऱ्यांना पगारा अभावी आत्महत्या करावी लागते.
अनेक बारा बलुतेदारांवर आणि भटक्यांवर आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या करण्याची वेळ येते. हे सर्व सुरू असताना तुम्ही फक्त मदतीचे कागदी घोडे नाचवता आणि मुळात खरी मदत ही कधी पोहोचतच नाही. बाकी सामान्यांच्या निर्णयासाठी तुमच्या तिगाडीमध्ये बिघाडी असते, पण बदलीतून मिळणाऱ्या मलिद्यासाठी तुमच्यात एक वाक्यता असते. म्हणूनच तुमच्यासाठी रोजच दिवाळी आणि दसरा आहे. जनाब, राऊत मेंढ्या या शेतकऱ्यांसाठी उपजीविकेचं साधन आहे. ते दूधही देतं आणि उबही देतं हे तुम्हा वसुलीवाल्यांना समजणार नाही. महाराष्ट्रात एकच वाघ होते, ते म्हणजे आमचे हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. तुमच्यासारख्या हुजऱ्यांना वाघाच्या शेपटाचीही उपमा देता येणार नाही, कारण तुम्ही आणि तुमचं शेपूटही. जय हिंद, जय मल्हार, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, असं पडळकर यांनी यावेळी म्हटलं आहे. माझा महाराष्ट्र खरोखर सोन्यासारखा आहे. तुमचे महाविकास आघाडीचं सरकार दगाफटक्यानं आल्यापासून महाराष्ट्राला लुटण्याची एकही संधी तुम्ही सोडलेली नाही. मागील 2 वर्षामध्ये कोकणामध्ये 2 वेळा चक्रीवादळ आलं. शेतकऱ्यांची पिकं कधी दुष्काळानं तर कधी ओल्या दुष्काळानं माती मोल झाली. स्वप्निल लोणकर सारख्या होतकुरू तरुणानं तुमच्या नाकर्तेपणामुळं आत्महत्या केली. महाराष्ट्राला लाल परीची सेवा देणाऱ्या 28 कर्मचाऱ्यांनी पगार वेळेत मिळत नाही म्हणून आत्महत्या केली. अनेक बारा बलुतेदार आणि भटक्यावरती आर्थिक चणचणीमुळं आत्महत्येची वेळ आली आहे. हे सर्व सुरू असताना तुम्ही फक्त कागदी घोडे नाचवता, प्रत्यक्षामध्ये मदत काही त्यांना दिलीच नाहीये. सर्वसामान्यांचा विषय आला निर्णयाचा तर तुमच्या आघाडीमध्ये बिघाडी होते, परंतु बदल्याचा मलिदा खाण्यासाठी तुमच्यामध्ये एक वाक्यता होते. म्हणून तर तुम्हाला दिवाळी दसरा रोजच आहे. जनाब राऊत मेंढ्या शेतकऱ्यांसाठी जीविकेचं साधन आहे. त्या ऊबही देतात आणि दूधही देतात हे महावसुलीवाल्यांना कळणार नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये एकमेव वाघ होऊन गेले ते म्हणजे हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. तुम्हाला वाघाच्या शेपटीची उपमा देता येणार नाही, कारण तुम्ही तुमचं सेपूटही. जय हिंद, जय मल्हार, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमसर महामार्गावरील वरठी येथे बायपास ओव्हरब्रिजचं निर्माण कार्य मागील 2 ते 3 आठवड्यांपासून सुरू करण्यात आलंय. त्यामुळे भंडारा तुमसर मार्गावरील रस्त्यावरील वाहतूक ही गावातील जुन्या राज्य मार्गावरून वळवण्यात आल्यानं दररोज या परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी झालेली पाहावयास मिळते. रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्यानं दररोज जवळपास 1/2 ते 1/2 तास या परिसरामध्ये वाहने उभी असतात. या परिसरामध्ये अपघात देखील रोजचेच झालेले आहेत. 14 ऑक्टोबर 2021 रोजी पुन्हा असाच एक अपघात झाला होता. गेट बंद असताना एका ट्रक चालकानं मुजोरीनं ट्रक ही रेल्वे फाटकाच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रेल्वे फाटक खराब झालं आणि त्यामुळे जवळजवळ 1.5 ते 2 तास वाहनधारकांना आणि परिसरातील नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान याबाबत विचारलं असता वाहतूक विभागानं योग्य नियोजन करून मोठ्या आणि इतर वाहनांना पर्यायी मार्गानं वळतं करावं आणि त्यासंदर्भातील सूचनांचे बॅनर्स ठिकठिकाणी लावायत असं मत वरठीचे उपसरपंच सुमित पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं. मी नामे सुमित पाटील, उपसरपंच वरठी. मागील 1.5 तासापासून ही जी ट्रॉफिक आपण बघत आहोत ही एका ट्रकनी गेट तोडल्यामुळे, रेल्वे गेट तोडल्यामुळे ती वाहतूक ठप्प झाली आहे आणि त्यामुळे रोजचा त्रास हा आमच्या गावातून जाणारा रस्ता जो आहे त्यातून लोकांना होत आहे. आणि यात दखल म्हणजे अशी घेतल्या पाहिजे ट्रॅफिक पोलीसवाल्यांनी की जे 2 रस्ते जे आहेत, एक डाब्यावरून जो रस्ता आहे आणि एक सिरसीवरून जो सोनोलीकडे जाणारा जो रस्ता आहे तो वाया पांजऱ्यावरून होते हुए बोतली अशा मार्गाने तुमसर मोहाडी अशा रस्त्यावर ते डावट करू शकतात. योग्य ते मार्गदर्शन देऊन किंवा बॅनर्स वगैरे लावून वाहतूक डायव्हर्ट कशी होईल याच्यावर त्यांनी योग्य काळजी घ्यावी आणि हा रोजचा होणारा त्रास हा कमी करावा अशी मी वाहतूक अधिकाऱ्यांना विनंती करतो. हा त्रास आमच्या गावातील लोकांना तसंच बाहेरील लोकांना पण खूप होत आहे. त्याला हे पाहून आम्हाला नक्कीच खूप दुःख वाटत आहे की सध्या आम्ही काही करू शकत नाही. आणि अशीच एक विनंती PWD साहेबांना भी माझी विनंती आहे, मेश्राम साहेबांना,
वारंवार कुबड़े साहेबांना सांगून पण त्यांनी रोडाच्या बाजूले जे गड्ढे पडत आहेत खड्डे पडत आहेत तिथे मुरुंकी लेवलिंग किंवा खडीकरणाची लेवलिंग करावे अन्यथा कोणताही अपघात झाल्यास हे सरोसरी जबाबदारी त्यांचीच राहील अशी मी त्यांना सांगू इच्छितो आणि लवकरात लवकर वाहतूक डायव्हर्टची जे आहे गरज आहे ते लवकरात लवकर करण्यात यावी ही विनंती. 14 ऑक्टोबर रोजी परभणी विधानसभेचे लोकप्रिय लाडके कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात परभणी शहरामधील अक्षदा मंगल कार्यालय येथे सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला होता. सकाळी पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार संजय जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे मनपा आयुक्त देवीदास पवार बाबा अखिळेश्वर डॉक्टर विवेक नावंदर विशाल कदम संग्राम जामकर अंबिका ढहाळे अतुल सरोदे यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भव्य असं रक्तदान शिबिर मोतीबिंदू शिबिर 1,00,000 वह्यांचं वाटप आणि गरजू 130 महिलांना शिलाई मशीनचं वाटप यावेळी करण्यात आलं होतं. सय्यद खिजर, झूम ऑन न्यूज, परभणी. बुलढाणा येथील बुलढाणा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या कैद्याचा काल सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झालाय. 53 वर्षीय राजेंद्र डांगे असं मृत्यू झालेल्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचं नाव आहे. मृतक हे नांदुरा येथील माजी नगरसेवक होते. त्यांच्या मृत्यूनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भाजप कार्यकर्ते जमा झाले होते त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता. दरम्यान त्यांच्यासोबत बुलढाणा कारागृहाच्या दुर्लक्षाने डांगे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप काही नातेवाईकांनी केला आहे. राजेंद्र डांगे यांच्यावर नांदुरा पोलीस ठाण्यामध्ये जुलै महिन्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. 31 जुलैपासून ते जिल्हा कारागृहामध्ये होते. सायंकाळी त्यांची अचानक तब्येत बिघडल्यानं सुरक्षा रक्षकांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केलं. मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक जिल्हा रुग्णालयामध्ये दाखलही झाले होते. त्यांची गर्दी पाहता जिल्हा रुग्णालयामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डांगे यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलं असल्याचं नातेवाईक सांगत होते. तब्येत खराब असूनही त्यांच्यावर वेळेत उपचार केले नाहीत त्यामुळं कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं डांगे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांची पत्नी आणि मुलीनं केलाय. खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हलवू देणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्यानं जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये तनावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि 395 वैद्यकीय सर्टिफिकेटचा दाखल केला आहे. 307 दाखल केला आहे. 395 दाखल केलेला आहे. 354 दाखल केलेला आहे. 395 मध्ये जाणीवपूर्वक 5 लोकांची नावं घातली त्यातला एक मुलगा हा पुण्याला MBA करतो आहे इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे तो आणि त्याचे सगळे पुरावे आम्ही पोलीस स्टेशनला दिले आहेत की तो त्या दिवशी घटनेच्या दिवशी पुण्यामध्ये होता तिथल्या जिममध्ये दवाखान्यात ज्याच्या त्यांनी काही व्यवहार केले त्याचे सगळे CCTV फुटेज नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेले आहेत. त्याच्यानंतर शिवराज डांगे जो आहे सोबत आता इथे हा सुद्धा घरी होता. याचे वडिलांसोबत घरी असताना याचं नाव टाकलं गेलं. त्याच्या मावास भाऊ जो पुण्यात असतो त्याचं नाव टाकलं गेलं फोटो आणि राजेंद्र डांगे जे आता गेले यांचे वडील त्यांचे नाव त्या ठिकाणी हजर नसताना तक्रारीत फोटो टाकून या सगळ्यांना आरोपी करण्यात आले. अत्यंत म्हणजे 395 कोणावर दाखल होते नाईक नवऱ्या ठाणेदारांना सागे एवढ्या गावामध्ये राहणाऱ्या माणसं ती शहरातले माणसं कोण आहे कोणाविषयी तक्रार आली आहे ही फॅमिली कशी आहे दरोडेखोर लोक असू शकतात का 395 सामान्य गुन्हेगारांसारखे त्यांनी तक्रार नोंदवली गुन्हा दाखल केला आणि कारवाई केली ही कोणत्या याच्यामध्ये पोहोचू शकते. आज दसरा अर्थात हिंदू संस्कृतीतील 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. आज प्रत्येक व्यक्ती आपल्या अस्त्रशस्त्रांची पूजा करून आपट्याची पानं देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. ठाण्यातील पोलीस दलामध्ये देखील दसऱ्याची एक फार मोठी परंपरा आहे. ड्युटीनिमित्त दिवसातील 12 ते 14 तास घराबाहेर राहणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांना आपले पोलीस दल म्हणजे दुसरं कुटुंब आणि पोलीस आयुक्त म्हणजे या कुटुंबाचे प्रमुखच वाटतात. आज देखील दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ठाण्यातील पोलीस बांधवांनी एकत्र येऊन पोलीस मैदानामध्ये शस्त्रपूजेचं आयोजन केलं होतं. आपल्या गाड्या आपले हेल्मेट्स फायबर बॅटन
बंदुका आणि इतर सर्व वस्तूंचं मनोभावे पूजन केलं. या कार्यक्रमाला नुकतेच नवीन पोलीस आयुक्त म्हणून आलेले जयजीत सिंग हे देखील आवर्जून उपस्थित होते. त्यांनी आपले पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मानवंदना स्वीकारली आणि सर्वांनाच आपट्याची पानं देऊन दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छाही दिल्या. तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी देखील आपल्या अधीक्षक कार्यालयाबाहेर शस्त्रपूजन केलं. कोरोनाशी यशस्वी झुंज देणाऱ्या पोलीस बांधवांनी यंदा शस्त्रपूजा केली. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करण्यात आलं होतं. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. मंदिर उघडल्यानंतर सुद्धा लोक कलावंतांकडे शासनाचं दुर्लक्ष. दसऱ्याच्या खरेदीसाठी जळगावमध्ये वरणगावची बाजारपेठ फुलली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं विजयादशमी उत्सव आणि शस्त्रपूजा. काँग्रेस जिंकेल तरच देश वाचेल ही भावना घेऊन लोकांमध्ये जा, नाना पटोले यांचं विधान. रामदास आठवले हे दीक्षाभूमीला. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.